नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता राजमाता जिजाऊ जयंती जवळ आली आहे तर आपण त्याविषयीचे एक भाषण या ठिकाणी बघणार आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील त्याचबरोबर लाईव्ह क्लाससुद्धा मिळतील चरा भाषणाला सुरुवात करू या ठिकाणी बघा आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला महासाहेब जिजाऊ यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते आपण सर्वांनी नम्रपणे शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी विनंती करतो ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते देखील उतरवले त्या म्हणजे आपल्या मासाहेब जिजाऊ भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊच्या रूपाने घडले महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगेड राजा येथील येथे येथील लखुजी राधव यांच्या येथे झाला लखुजीराव जाधव हे देवगिरी येथील यादव घराण्याचे वंशज होते बारा जानेवारी इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये माळसाबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एक छोटंसं भाषण बघितलेलं आहे तुम्ही शाळेसाठी लिहून घेऊ शकता आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद